नितीन सासणे यांनी आपल्या पोहणी लाईन गाड्या पुढे घेऊन या. नितीन सासणेच्या गाडीत जे पाणी आहे ना, पाणी घेऊन या. आणि अजून एक गाडी आहे, एक 23-24 गाडी आहे. पाणी आणि जेवणाचं 23-24 युटीचा आणि एक इनोवा 23 घेता घेता मला घेता घेता तुम्ही स्पेशल आहे. सर, वांगणीमध्ये प्रवासी अडकलेत आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाल्याचं पाहायला मिळतंय. पूर परिस्थिती आहे. पालकमंत्री म्हणून आपण कशी लक्ष पहाटेपासून जिल्हाधिकारी असतील, आजूबाजूचे सगळे महापालिका आयुक्त असतील, स्थानिक प्रशासन असेल, या सगळ्यांशी संपर्कात आहे. त्याचबरोबर या सर्वांच्या माध्यमातून एनडीआरएफ, टीडीआरएफ, ठाण्याची देखील टीम तिकडे गेली आहे. कल्याण डोंबिवलीची टीम आहे, इतर स्थानिक बदलापूर अंबरनाथ स्थानिक रेस्क्यू टीम त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर मी मुख्यमंत्री महोदयांशी देखील बोललो आणि त्यांनी देखील नेव्ही आणि एअरफोर्सला अलर्ट केले, सूचना दिलेल्या आहेत. हेलिकॉप्टर देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि म्हणून ज्या ज्या माध्यमातून, बोटिंगच्या माध्यमातून, रोपवेच्या माध्यमातून, त्याचबरोबर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ज्या ज्या माध्यमांचा वापर त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता, ही सगळी माध्यमं त्या ठिकाणी वापरली जातील आणि त्या सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून सुरक्षित जागे पोहोचवण्याचं काम स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन या ठिकाणी करत आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.